अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या पूरग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी सर्व सामाजिक स्तरातून भरभरून मदत येत आहे, परंतु पाणी ओसरल्यावर घाणीमुळे तिथे रोगराईने थैमान घालवण्यास सुरुवात केली आहे। म्हणून बोदवड येथील महाकाल ग्रुप व मित्रमंडळ या भागात जाऊन सफाई मोहीम राबवणार आहे। या निमित्त बोदवडकर व परिसरातील बांधवांनी भरभरून मदतीचा हातभार लावावा यासाठी व्यापारी असोसिएशन तर्फे मदत निधी जमा करण्यात आला व महाकाल ग्रुपला मदत कार्य व सफाई मोहिमेसाठी साहित्य, दळलेले पीठ, तेल, तूप, तूर डाळ, साखर, चहा पावडर, ओडोमॉस ट्यूब, कछवा अगरबत्ती, ब्लँकेट, लहान मुलांसाठी कपडे, पाणी बॉटल, फिनाइल, रोख रक्कम, औषधे या सर्व वस्तू देऊन रवाना करण्यात आले। यावेळी हरिओम सेठ, जवरी मेलांदे, अनिल बर्डिया, गोलू बर्डिया, दीपक पाटील, प्रदीप मेलांदे, शांताराम कोडी, अनिल बडगुजर उपस्थित होते। आणि महाकाल ग्रुपला व्यापारी संघटनांना भरपूर मदत करून आणि सर्व व्यवस्था करून संध्याकाळी 5 वाजता रवाना करणार आहे। महाकाल ग्रुपतर्फे दुरुस्थितीमध्ये 6000 राबवण्याचं काम हातात घेतलेलं आहे। तरी बोदवड शहरातील व्यापारी वर्गाने चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांच्यावर होणार आहे। आम्ही सर्वांच्या वतीने, महाकाल ग्रुपच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला पुढे कार्यास परत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। बऱ्याच लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे। जे काल करोडपती लखपती होते ते आज रोडवर आलेले आहे। भयंकर परिस्थिती तिथे निर्माण झालेली असेल, हजारो लोक मरतील अशी अपेक्षा, अशी काही लोकांची धारणा आहे। आज तिथे रोगराई आणि याचं थैमान झालेलं असून मदतीचा ओघ पूर्ण महाराष्ट्रातून गेलेला आहे। पण आमच्या येथील महाकाल येथे काही स्वयंसेवक यांनी एक योजना पुढे आणली आहे आणि स्वतः कमीत कमी 40 ते 50 युवक यासाठी त्या भागामध्ये जाऊन स्वच्छता अभियान आहे। आज त्या भागामध्ये रोगराई पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।